दारूच्या आहारी गेलेल्या मुलाचा बापानेच काढला काटा, आरोपी पोलिसांच्या अटकेत. दारूच्या आहारी जात सतत दारू पिऊन पैशांची मागणी, शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या मुलाला बापानं सुपारी देऊन ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आलाय. लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरण परिसरात झालेल्या खडकजाम येथील युवकाचा खुनाचा छडा लावण्यात वन आणि ग्रामीण पोलिसांना अवघ्या 12 तासात यश आलंय. या प्रकरणात एका संशयित आरोपीसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. खडकजाम येथील किशोर उर्फ टिल्लू दगू उशीर खून प्रकरणी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणीचे पोलीस निरीक्षक निलेश बोडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे व त्यांच्या पथकानं कोणताही पुरावा नसताना खुनाचा छडा लावलाय. सदर खून प्रकरणी संदीप छगन गायकवाड वयवर्ष 30, त्याचा 16 वर्ष साथीदार राहणार खडकजाम या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता खून झालेल्या युवकाचे वडील दगू जयराम उशीर यांनी मुलगा हा दारू पिऊन सतत पैसे मागत होता. या छळाला कंटाळून सदर आरोपींना मुलास मारण्याची 18,000 रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय. बाप व खून करणारा संशयित आरोपी यास पोलिसांनी अटक केली आहे. विधी संसर्गित बालकाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. सदर खुनाच्या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल वणी व ग्रामीण पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केलंय. कळवण वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जो दिनांक 22/11/23 रोजी जो खुनाचा गुन्हा घडलेला त्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे. दिनांक 22/11/23 रोजी आमच्या वणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दुपारी 4 वाजेच्या सुमारास अशी माहिती मिळाली की पालखेड डॅमच्या बंधाऱ्याचा जो भराव असतो, दगडी भराव, त्या ठिकाणी एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पडलेले आहे. सदरची माहिती मिळाल्याच आमचे हजर असलेले PSI महेश शिंदे आणि इतर अधिकारी आणि स्टाफ तत्काळ घटनास्थळी गेले. त्यानंतर त्यांनी सदर प्रेताची पाहणी केली. पाहणी करतात सदरच्या ठिकाणी त्याचं नाव गाव पत्ता काही कोणी सांगायला तयार नव्हतं. त्यानंतर आम्ही त्याच्या आमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या खिशातील काही झडती घेतली. पॅन्टच्या खिशात त्याचं आधार कार्ड मिळालं आणि आधार कार्डमध्ये त्याचं किशोर दगू उशीर राहणार खडकजाम तालुका चांदवड येथील असल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून आम्ही स्थानिक पोलीस पाटील यांनी माहिती दिली. त्यावरून आम्हाला सदर मैताचा मेवणा कांडेकर याची माहिती मिळाली. मग आम्ही त्याला संपर्क करून घटनास्थळी बोलवलं. त्या दरम्यान आम्ही EPI बोडके आणि मी वरिष्ठांच्या आदेशाने घोटी येथे श्री जरंगे पाटील यांच्या बंदोबस्तात व्यस्त होतो. आम्हाला माहिती मिळताच वरिष्ठांच्या परवानगीने लागलीच घटनास्थळाके परस्पर रवाना झालो आणि पाहणी केली असता सदर ठिकाणी मयत हा निश्चित पडलेला होता. प्रेत्याचं डोकं पाण्याच्या बाजूला भरावावर, चेहऱ्यावर कपाळावर मोठा वार होता, पाठीमागे देखील 2-3 वार होते आणि चेहरा पूर्ण रक्तबंबाळ स्थितीत होता. सदर घटनास्थळी कुठलाही पुरावा नव्हता, कशाने मारलं, कोणी मारलं, काही पुरावा नव्हता, कोणी साक्षीदार देखील नव्हते केली. परंतु आम्हाला अधिक काही कोणी मारल्यावर काही सुगावा लागला नाही. त्यानंतर बॉडीचा इनकेस्ट पंचनामा करून आम्ही प्रेत पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलला रवाना केले. सदर प्रेताच्या बाबत म्हणजे खून कसा झाला, कोणी केला याबाबत आम्ही नातेवाईकाकडे सखोल चौकशी केली, परंतु काही उपयुक्त माहिती मिळत नव्हती. त्यानंतर आमच्या वणीचे प्रभारी EPI बोडके साहेब आणि त्यांचा डिटेक्शन स्टाफ हे लागलीच खडकजाम परिसरात गोपनीय माहिती काढण्यासाठी रवाना झाले आणि त्यांना काही गोपनीय माहिती मिळाली.
की घटनेच्या दिवशी सकाळी म्हणजे 21 तारखेच्या सकाळी गावातील संदीप गायकवाड या तरुणाचे आणि मैताचे किरकोळ वाद होऊन सदर आरोपीने त्यांना म्हणजे मैताचे चापट मारली होती। या धागाद्वारा पकडून आम्ही सदर आरोपीचं घर शोधलं, तो घरी नव्हता। मग आम्ही इतर तिथं त्याच्या मागे पाळत ठेवून त्यास ताब्यात घेतलं, परंतु तो उडवडीचे उत्तर देत होता। तर त्या उडवडीच्या उत्तर देत असल्यामुळे आम्ही परत थोडं कन्फ्यूज होतो। आम्ही मत्तीला आमची गुन्हे शाखा जी आहे EPI शिंदे आणि त्यांचा स्टाफ देखील बोलवला होता। मग आमचे डिटेक्शनचे स्टाफ आणि EPI शिंदे LCV यांचा स्टाफ असं एकत्रित त्याच्याकडे चौकशी केली असता काही तांत्रिक माहिती मोबाईलची आधारे असं निष्पन्न झालं की सदरचा खून हा संदीप गायकवाड आणि त्याचा एक अल्पवयीन विधी संघर्ष बालक याने सुपारी देऊन केला असल्याचे समजले।